हेडलाइंस ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। भारताला तब्बल 12 वर्षांनी गवसला बुद्धिबळाचा नवा राजा। डी गुकेशची विश्व बुद्धिबळ फायनलमध्ये डिंग लिरेनवर मात, 7.5 गुणांसह विश्वविजेते पदाला गवसणी। एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी, पुढील आठवड्यात विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता। दिल्लीत अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला फायनल, भाजपचे 20, शिंदेंचे 12 तर अजित पवारांचे होणार 10 मंत्री, 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता। मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचाच वरचष्मा राहणार, सूत्रांची माहिती। गृहखात्यासह सर्व प्रमुख खाती भाजपकडे, नगरविकास शिवसेनेला मिळण्याची शक्यता। विरोधी पक्षनेते पदासाठी अजून प्रस्तावच आला नसल्याची विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची माहिती, सभागृहात विरोधकांचा आवाज न दाबण्याची ग्वाही। लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर दिल्लीत महिला सन्मान योजना, 18 वर्षांच्या वरच्या महिलांना दर महिन्याला मिळणार 1000 रुपये, निवडणुकीनंतर 2100 रुपये होण्याची देखील शक्यता। परभणीच्या घटनेला संजय जाधव आणि फौजिया खान जबाबदार, आमदार मेघना बोर्डीकर यांचा आरोप, तर परभणीत 250 ते 300 जणांवर गुन्हे दाखल। यानंतर घेऊयात महाराष्ट्रातील गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा, माझं गाव माझा जिल्हा मधून।